एवढे मासे मिळाले. नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संगमेश्वरवरून तुमचं स्वागत करतो. आता मी माझ्या गावीच आहे आणि आपण टुरिझमवर काहीतरी करायचं या हेतूने वेगळे एक्सपेरिमेंट करतोय. त्याच एक्सपेरिमेंटच्या अंडर एक आपण ॲक्टिव्हिटी विचार करतोय. तर ती ॲक्टिव्हिटी अशी आहे की पूर्वी असं असायचं की नदीमध्ये जाऊन कंदील होते पहिले, तर त्याच्यानी मासे पकडले जायचे. तर आमच्या इथे म्हणजे कोकणामध्ये समुद्रकिनारी वेगळं असतं, सह्याद्रीच्या इथे नदीमध्ये वेगळ्या प्रकारे मासेमारी केली जाते. तर आमचं गाव जे आहे ते सह्याद्रीमध्ये आहे, तर त्या सह्याद्रीमध्ये नदीमध्ये कशाप्रकारे मासेमारी केली जाते ही ॲक्टिव्हिटी म्हणून आपण विचार करतो आहे. तर त्याच अंडर आजचा हा आपण व्हिडिओ बघणार आहोत. माझ्यासोबत माझा भाऊ आहे एक आणि काका आहेत दोन तीन, पप्पा आहेत. सो असे आम्ही चाललो आहे नदीमध्ये. सो हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा, शेवटी मी तुम्हाला सांगतो बाकीच्या सगळ्याच्या डिटेल्स आहेत त्या. तर अचानक प्लॅन झाला आहे, रात्रीचे बत्तीवरची मासेमारी पहिली केली जायची. आता बत्त्या गेल्या आणि ही टॉर्च लाईट आले LED, तर त्याच्यावरची मासेमारी आहे. तो अनुभव बघूया. आपल्यासोबत पुढे काका आहे, काकाचा मुलगा आहे अथर्व, आणि पप्पा आहेत मागे, आणि माझे मोठे काका आहेत. असे प्लॅन झाला आहे, बघूया आता की काय मिळतं आहे का ते. कॅमेरा स्विच आयफोन, लो लाईटसाठी बेस्ट. आणि नदीमध्ये आमच्या बाजूला पण नदी आहे पण दुसरीकडे चालले आहेत. आता थोडासा वेगळा स्पॉट आहे, बघूया. तर नदीत पोचलो आहे आता, नदीचा एरिया चालू झाला आहे पूर्ण. तर लाईटवर काय जास्त दिसत नाही आहे. इथे मुन्नादा तोंड दाखवतो, त्या मुन्नादा पण जॉईन झाला आहे. सो टोटल आता माणसं झाली आहेत 4, 5, 6 माणसं झालेली आहेत. सो आता जेवढे मासे भेटणार त्याचे 6 वाटे करायला लागतील आपल्याला. आता इथून एक अंदाज येईल तुम्हाला, ही शेरणीची झाड आहेत आणि पाण्याचा आवाज पण ऐकायला येतो आहे. पाणी खोल होत चाललं आहे, त्यांच्याबरोबर राहूया. आयफोनमध्ये कवर पण काढले तर लाईट रिफ्लेक्ट करत होती. हा जो ढोळ आहे तो त्याचा दिवसाचा एक व्हिडिओ केला आहे मी, तर त्याची आय बटनमध्ये लिंक टाकतो. पाणी आता थोडंसं कमी झालं आहे. चप्पल निघाली. मोबाईल आहे ना, तो पाण्यात पडला. तो पडला बॅटरी आहे. तू जबरदस्त होता आता, तू दाखव तर इकडे बॅटरी दाख, बत्ती दाखव. अजून एक पाणी इथे जास्त आहे रे मुन्नाचा. पाणी बघा एवढं पाणी आहे. तिथे खोल आहे त्या साईडला. जनरली
कमी पाण्यात कोपऱ्यावर कातळावर हा मासा असतो. पाणी हलवले की जातो. मोठा 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 इथे मागे 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 मागत आहे. कंटिन्यू सध्या काका फॉर्म मध्ये आहेत. फुल दाखव तू किती मिळाले. एवढे तीनच का फालतू किती मिळाला काय गेली बघा. चप्पल गेली पण मासा सोडणार नाही. तीन टीम डिवाइड झाली. दोघं इथे दोघं इथे. फोन पण आहे हातात. ते पण सांभाळायचं. हळू 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 सरकत संपला. आपण माहिती असेल तर शूजच घालून आलो. गवतामध्ये असत. अशा प्रकारे काहीतरी दिसत. आता आम्ही असं असं पुढे चाललो आहे. आता काय जास्त काही शूट नाही करत. हीच ऍक्टिव्हिटी आहे. नंतर निघताना मी दाखवेन एकदा की कसं काय केलं जातं. ते दादा पडलाय. त्याचा मोबाईल पाण्यात पडलाय. तर आता मी पण मोबाईल गपचूप ठेवतो आणि कंटिन्यू करतो. फोन आहे आता. मी पडलो तरी चालेल. फोन नाही पडलो पाहिजे. एक फोन पडला आहे तो काकाचा. जायला शान पण असेल.
पाण्याला फोर्स आहे बऱ्यापैकी. हा मी काय इथेच आहे मागे. इकडे इकडे जा, फक्त तिकडे दाखव नको. ती दिली आहे त्यांच्याकडे. थोडस सोपं काम झालंय मला, त्यांच्या मागण्या चालायला नको. आता मी गुडघ्यावर पाण्यात आहे. हे इथे काम कमी नाही, बोल बच्चन जास्त आहेत इकडे. इथे दोघं जण आहेत, तिथे दोघं जण आहेत, आणि आम्ही इथे दोघं जण आहेत. मोबाईल दाखव तुझा. बघा हँग झालं आहे, पाण्यात पडला. सॅमसंग ना बघूया आता सॅमसंगचं काय कशी सर्व्हिस आहे ती समजेल. यांना काय गावतच नाहीत तेव्हा गावला रे. हा इथे पाणी आहे पूर्ण, इथून सगळं पाणीच आहे बघा. सो अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. असं पाण्यातून डीप पाणी नाही आहे, इथे पुढे चाललं आहे, इथे चाललं आहे, पूर्ण काळोख आहे. आणि इथे मस्त चंद्र आणि ॲक्च्युली तारे पण दिसत आहेत खूप सारे. आता कॅमेरामध्ये दिसणार नाही. आता अजून थोडंसं पुढे आलं आहे, मोठा डो आहे हा. ॲक्च्युली इथे पण पाणी जास्त असायचं, पण आता जो पाऊस गेला ना त्याच्यामुळे सगळं पाणी कमी झालं आहे. म्हणजे लेवल तीच आहे पण खाली सगळं गाय आलं आहे. इथे दाखव पायाखाली पाणी मस्त स्वच्छ आहे पाणी आहे. आणि आता आपण तिथे कुठेतरी चाललं आहे, पुढे गेलो. आता आपण आमच्या इकडचा जो घराच्या खालचा मेन डो आहे तिथे आलं. अख्खं सगळं पाणीच आहे, म्हणजे पुढे सगळं पाणी आहे. इथे पण डीप असायचं पुढे, पण आता हां गुडगावर एवढंच पाणी कंटिन्यू पुढपर्यंत आहे. तिथे पप्पा आणि काका आहे, तिथे दुसरे काका आणि अथर्व आहे. आता अजून थोडंसं पुढे आलं आहे, पाण्याच्या बाहेर आहे. हे मी तुम्हाला ना सकाळी एक शेवटी व्हिडिओच्या शेवटी क्लिप दाखवेन. खूप सुंदर जागा आहे, मोठा डो आहे तिथे नदी. आम्ही मारकोंडी बोलतो याला. पप्पा तिथे छोटीशी लाईट दिसते तिथपर्यंत पोचले, काका इथे, आणि ही पूर्ण अशी नदी. हे पाणी आहे सर्व, इथे पूर्ण पाणी आहे. आता तू मासे पकडून दाखवते बघा. हे असं टाकलं आहे काय. जा 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 पटकन पटकन. थांब 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 तसंच ठेव बघा. हे असं टाकलं आहे माझं नाव. एवढे मासे मिळाले कालवण होईल ना. कालवण होईल तर आपल्यासोबत माझ्या मोठे काका होते मारुती पवार. हाय तर बोला. अथरू आहे, छोटा भाऊ आहे. संजय काका आहेत. हॅलो. पप्पा आहेत. हाय. आणि मुन्ना दादा कुठे आहे. हो का मुन्ना दादा मागे. सो आपण नक्की कशा प्रकारे मासे पकडले ते जरा सांगा. ते दाखवा ना काय ते. याला अच्छा छोटस राळ आहे. हा मासा दिसला की हे नेमकं माशावर टाकायचं. अच्छा. पटकन माशावर हात टाकायचं जेणेकरून मासा बाहेर पडू नये म्हणून. ओके. हे जरा म्हणजे हे आजूबाजू बाजूला काय. बाजूला हे शिसेंचे गोळे आहेत, ते जड म्हणजे खाली तळापर्यंत जाण्यासाठी ते. अच्छा. आणि हे कमी पाण्यामध्ये केलेली मासेमारी आहे ना. हो हो. आणि आपण जे मासे पकडले ते कुठले. मळ्याचे मासे, म्हणजे ते दगडावर वगैरे असतात. दगडाची शेवाळी खाणून खाऊन जगणारे मासे. अच्छा. आणि हे शाकाहारी मासे. अच्छा शाकाहारी मासे. हे मासे माशाला मासा खात नाही.
ओके आणि हे हे जे आहे ते कसं काय आहे म्हणजे हे कुठे मिळतं हे आम्ही दोरा आणून स्वतः विणतो अच्छा स्वतः मग मार्केटमध्ये पाहिजे असेल तर मिळतं का पाहिजे तेवढा तसा दोरा मिळतो मग आपण काठी काढून हे होलच्या साईडची हा ते असं विणत जायचं ओके त्याचं गोल जाळा त्याला शिस लावून रेडी करायचं आणि वापरायचं ओके आता आपण बघितलं की आपण कसे मासे पकडले सो ही ऍक्टिव्हिटी म्हणून आपण विचार करतोय मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की आपण टुरिझमवर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या अंडर ही ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहोत सो जेव्हा कधी आपण हे चालू करू तेव्हा ही ऍक्टिव्हिटी आपण त्याच्यामध्ये नक्कीच करू म्हणजे तुम्ही जर येणार असाल आमच्या इथे तर अशी ही ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही पण करू शकता तुम्हाला पण आपण ह्या नदीमध्ये घेऊन येऊ आणि या प्रकारे मासे आपण पकडणार आहोत सो जर तुम्हाला इंटरेस्ट असेल या गोष्टीमध्ये आपण जेव्हा कधी चालू करू त्याच्या जर तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर मी खाली लिंक देते ते फॉलो करा तर तिथे जेव्हा कधी आपण म्हणजे करू तेव्हा तुम्हाला अपडेट्स मिळतील किंवा नवीन व्हिडिओज जे येतात त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील किंवा आपण वेगळ्या टूर करतो ऑर्गनाईज किंवा ट्रेक ऑर्गनाईज करतो त्याच्या पण डिटेल्स तुम्हाला मिळतील तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील हा सकाळचा व्ह्यू आहे म्हटलं जाता जाता तुम्हाला दाखवावा तिथे खाली काल आपण मासे पकडले तिथून असं आलो आणि इथून असं पुढे गेलो